लातूर जिल्ह्यात येणाऱ्या पारशिवनी तहसील अंतर्गत जुनी कामठी येथे सुविख्यात भोसलेकालीन कामठेश्वर शिवमंदिर आहे आणि येथे पवित्र श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर कामठेश्वर शिवमंदिर देवस्थान समिती जुनी कामठी यांद्वारे भव्य कावड यात्रेसह शिवशंकराची शोभायात्रा काढून कन्हान, कोलार आणि पेंच नदीच्या त्रिवेणी संगमावर महाआरती आणि शिवमहाजलाभिषेकांसह श्रावण मासाची सुरुवात करण्यात आली. रविवार दिनांक 4 ऑगस्टला पवित्र श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर दरवर्षीप्रमाणे कामठेश्वर शिवमंदिर देवस्थान समिती जुनी कामठीद्वारे सकाळी 11 वाजता गणेश मंदिर गोरा बाजार येथे एरखडा, जुना गोदाम, जुनी कामठी येथील सर्व कावडधारी एकत्र येऊन भव्य कावड यात्रेसह भगवान शिवशंकराची भव्य शोभायात्रा काढून मुख्य मार्गाने भ्रमण करीत कन्हान, कोलार आणि पेंच नदीच्या त्रिवेणी संगमावर पोहोचून चांगल्या प्रमाणात पाऊस होऊन भरपूर शेती पीक व्हावे आणि जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा याकरिता गंगेची महाआरती करून कावडमध्ये पवित्र जल घेऊन कामठेश्वर शिवमंदिर जुनी कामठी येथे 1 वाजता भगवान शिवशंकराचे महाजलाभिषेक आणि विधिवत पूजा अर्चना भजन करून आणि श्रीकृष्ण रामायण भजन मंडळाद्वारे संगीतमय सुंदर करण्यात आले. नंतर महाआरती करून प्रसाद वाटून दुपारी 2 वाजता महाप्रसाद वितरण करून श्रावण मासाची थाटात सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भव्य कावड यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवमंदिर देवस्थान समिती जुनी कामठी अध्यक्षा जिजा आसोले, उपाध्यक्ष महादेव मामिलवार, बाबूलाल हिरणवार, नितेश यादव यांसह शिवमंदिर देवस्थान समिती जुनी कामठीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, कन्हान, नागपूर.